कुणी पेन्शन मिळवून देता का? पेन्शन होय, गेल्या 3 महिन्यांपासून पेन्शन न मिळाल्यामुळं एका दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचाच हा आखो देखा वृत्तांत. मंगळवारचा दिवस, स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसर. दुपारचे साधारणतः 1:30 वाजलेले. दोन्ही पायांनी अपंग आणि हातानं चालत एक दिव्यांग व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येते. गेल्या 3 महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेतून माझे पैसे आलेच नाहीत. साहेब, माझ्यावर दया करा, मला पेन्शन मिळवून द्या. मला आई वडील नाही आहेत, माझा भाऊ सुद्धा दिव्यांग आहे. वारंवार हेलपाटे मारूनही अक्कलकोट तहसील कार्यालयात माझं काम होत नाही. मला जिल्हाधिकाऱ्यांना भेटायचं आहे, या पेन्शनवरच माझं घर भागतंय, अशी कैफियत अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावात राहणारे मोहम्मद फारूक माणिकपेठे यांनी मांडली. शहर जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी, संस्था, संघटना, सर्वसामान्य नागरिक आपल्या विविध कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येत असतात. काहींचं काम होतं तर काहींच्या चक्रा हेलपाटे मारूनही त्यांचं काम होत नाही. अशांमध्येच या दिव्यांग व्यक्तीचा समावेश होता. मोहम्मद माणिकपेठे हे गेल्या 7 वर्षांपासून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात. महिन्याला मिळणारी पेन्शन त्यांच्या बँक खात्यात जमा होत असते. यावरच त्यांचा संसाराचा गाडा वर्षानुवर्षे चालत आलाय. दरम्यान गेल्या 3 महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेतून पेन्शन जमा झाली नाही. त्यामुळं माणिकपेठे हे अक्कलकोट तहसील कार्यालयात वारंवार हेलपाटे मारतायत. मात्र अधिकाऱ्यांकडून दुजाभावाची वागणूक त्यांना मिळते. प्रत्यक्षात पैसे जमा न झाल्यामुळं हताश होऊन मोहम्मद माणिकपेठे हे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले. मात्र जिल्हाधिकारी तिथं उपस्थित नसल्यामुळं हताश होऊन पुन्हा ते मैंदर्गीला गेले. याबाबत व्यथा मांडताना मोहम्मद माणिकशेटे म्हणाले की तहसील कार्यालयात विचारणा केल्यास वाईट वागणूक देऊन अधिकाऱ्यांचे पीए शिपाई मला हकलून देतात. जिल्हाधिकारी साहेबांना भेटून या विषयाची तक्रार करण्यासाठी आलो होतो, पण साहेबच नाहीत, त्यामुळं तसंच जावं लागतं. मी दोन्ही पायाने अपंग आहे. संजय गांधीचे पैसे बँकेत टाकले म्हणताय, पैसे बँकेत झाले तर हकलून देते, पैसे चालले नाही. या निमित्ताने मी आलो होतो. जिल्हा ऑफिसला विचारले अक्कलकोटमध्ये, ते पी ए लोकला म्हणतात त्याला हकलून द्या म्हणतात. पी ए लोक बाहेरचं हकलून देतात, मॅडमला भेटून देत नाही. कलेक्टर साहेबाला भेटायला आले, कलेक्टर साहेब नाही आहेत. किती महिन्याचे आले? 3 महिन्याचे पैसेच दिले नाही.